ठीक आहे, तू कसा होते खरं म्हणजे मला कालच असं होत, पण माझ्या घरगुती कार्यक्रमामुळे मी काल येऊ शकलो नाही. त्यामुळे मी काल त्यांना सांगितलं कि मी शुभेच्छा द्यायला आज साताऱ्याला येईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला जाईल. मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी मी उदयनराजेंना शुभेच्छा देण्याकरता आलो आहे. त्यांचे माझे संबंध हे भावासारखे आहेत आणि अतिशय जवळची आमची मैत्री देखील आहे. त्यामुळे निश्चितच पुढे आणि विशेषतः राजवाड्यामध्ये येऊन त्यांचा सत्कार करणं ही माझी मनापासून इच्छा होती, ती आज पूर्ण करता आली आणि आईसाहेबांचा आशीर्वाद देखील मला घेतला. भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रोसेस असतो आणि आता पहिल्यांदा आम्ही जागा वाटप करणार आहोत. जागा वाटप झाल्यानंतर ती सगळी प्रोसेस होईल. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे बीजेपीमध्ये कधी अशी घोषणा करता येत नाही, प्रोसेसली घोषणा होत. आता काही जी नाव बाहेर चर्चिली जात आहेत ती नेमकी काय म्हणून ठीक आहे, चर्चा अनेक असतात, चर्चा तुमच्यामध्ये जास्त असते. मला असं वाटत त्या प्रश्नाचं उत्तर दिलं कालच्या शुभेच्छा आहेत माझ्या त्यांना नेहमी शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे त्यांचे माझे जे संबंध आहेत त्यामुळे मी तर नेहमीच त्यांच्यासोबत होतो. शिवसेनेच्या जागा तीन आहेत, त्या जागा भाजप लढवणार आहे. आम्ही आता बसूया, बसून त्या कोणी कुठल्या जागा लढायच्या या संदर्भातला निर्णय करू. एक आमची प्राथमिक फेरी झाली आहे ती बऱ्यापैकी मला असं वाटतं त्यात आम्ही प्रश्न सॉल्व केलेले आहेत. अजून एक दोन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील, सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि एकदा कुठल्या जागा लढवायच्या ठरलं की मी तुम्हाला सांगेन. मला माझ्यासारख्या नेत्यांनी अटकलबाजी करणं किंवा त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणं योग्य नसतं, त्या लेवलचं मी नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगेन. पहिल्यांदा शरद पवार रायगडावर गेले, 40 वर्षात ते गेले नाही. रायगडावर गेले हे म्हणजे तुम्ही इतकी त्यांची अवस्था केली की त्यांना शेवटी शिवाजी महाराजांच्या पायाशी जावं लागलं असं वाटतं. परिवर्तन कालच बोललो की बाकी काही असू द्या, पण अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट द्यावं लागेल की अजितदादांनी 40 वर्षानंतर पवार साहेबांना रायगडावर पाठवलं आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर का होईना त्या ठिकाणी पवार साहेबांना जावं लागलं याचा मला आनंद आहे. वक्तव्य आहे की पुण्यामधलं ड्रेस रॅकेट जर संपवायचं असेल तर तुम्ही भूमिका घ्या, राजकीय हेवी दावी बाजूला सोडून आम्ही तुमच्यासोबत काम करू. आता दोन मुलीचे आज व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. आम्ही भूमिका घेतलीच आहे, त्याच्यामुळेच हे सगळं सापडत आहे. हे काही आता काल परवा सुरू झालेल्या गोष्टी नाही आहेत, त्यामुळे ही भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतली आहे आणि ते जर मदत करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. आगामी निवडणुकीच्या असं कुठेही बावनकुळे बोललेले नाही, कुठेही बोलले नाहीत की पक्ष संपवा. बावनकुळेने एवढंच सांगितलेलं आहे की जे आपल्या पक्षात येत असेल त्यांना पक्षामध्ये घ्या, कृपा करून त्यांच्या स्टेटमेंटला आपल्या स्टेटमेंटची जोड देऊ नका. शरद पवार रायगडावर होते, त्यांनी असं म्हटलं देशाची परिस्थिती बिकट आहे, परिवर्तन होण्याची गरज आहे. देशाची परिस्थिती बिकट नाहीये,
शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर अशी बिकट परिस्थिती त्यांची झाली नसती. असं आहे की जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते, हारतात तेव्हा ती खराब असते. इलेक्शन कमिशननी सगळ्या पक्षांना ओपन चॅलेंज दिला होता, ओपन चॅलेंज. ज्यांच्या जवळ ईव्हीएम मशीन टॅम्परिंग करण्याचं कुठलाही तंत्रज्ञान असेल त्यांनी येऊन आम्हाला करून दाखवावी. एकही पक्ष देशातला हे करू शकलेला नाही. सुप्रीम कोर्टाने देखील त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हारायची मानसिकता झाली की ईव्हीएम मशीन आठवत. बच्चू कडू कधी आमच्या सोबत आलेच नाही, ते शिवसेनेच्या सोबत आहे. असं आहे, ते शिवसेनेच्या सोबत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोण काय म्हणताय याबद्दल मी उत्तर देणार नाही. भारतीय जनता पार्टी सगळ्या लोकांना घेऊन चालते. आता कधी कोणाला त्यांच्या मनासारखं झालं नाही कि ते आम्हाला शिवाय देतात. आम्ही मोठे आहोत, आम्ही ऐकून घेतो. आता दोन मुलींचे आज व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. आम्ही भूमिका घेतलीच आहे, त्याच्यामुळेच हे सगळं सापडत आहे. हे काही आता काल परवा सुरू झालेल्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे ही भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतली आहे आणि ते जर मदत करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. कुठेही बावनकुळे बोललेले नाही, कुठेही बोलले नाहीत की पक्ष संपवा. बावनकुळेंनी एवढंच सांगितलेलं आहे की जे आपल्या पक्षात येत असतील त्यांना पक्षामध्ये घ्या. कृपा करून त्यांच्या स्टेटमेंटला आपल्या स्टेटमेंटची जोड देऊ नका. खरं म्हणजे मला कालच असं होतं, पण माझ्या घरगुती कार्यक्रमामुळे मी काल मी काम करून सांगितलं की मी शुभेच्छा द्यायला आज साताराला येईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला जाईल. मला अतिशय आनंद आहे की आज याकडे मी राजांना शुभेच्छा देण्याचं चालू आहे. त्यांचे माझे संबंध देखील आहे. निश्चितच त्यांचा सत्कार करणं ही माझी मनापासून इच्छा होती. ती आज पूर्ण होत आहे आणि आईसाहेबांचा आशीर्वाद देखील मला. साहेब, आज सरकारपासून चर्चा चालू होत्या की आपल्याबरेच राजकीय कुठली घोषणा होईल का किंवा इतर ठिकाणी लोकसभेच्या अनुषंगानं उमेदवारी घोषित झालेल्या आहेत. आज उमेदवारीच्या बाबतीत तशी काय घोषणा होते? भारतीय जनता पक्षामध्ये आणि आता पहिल्यांदा जागा वाटप करणार आहे. इतर पक्षांप्रमाणे बीजेपीमध्ये कधी अशी घोषणा करता येत नाही. प्रोसेस काही मोर्चे निघतात, आंदोलन होत आहे. असं आहे की जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते, हारतात तेव्हा ती खराब असते. इलेक्शन कमिशननी सगळ्या पक्षांना ओपन चॅलेंज दिला होता, ओपन चॅलेंज. ज्यांच्याजवळ ईव्हीएम मशीन टॅम्परिंग करण्याचं कुठलाही तंत्रज्ञान असेल त्यांनी येऊन आम्हाला करून दाखवावी. एकही पक्ष देशातला हे करू शकलेला नाही. सुप्रीम कोर्टाने देखील त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हारायची मानसिकता झाली की ईव्हीएम मशीन आठवत. बच्चू कडू कधी आमच्या सोबत आलेच नाही, ते शिवसेनेच्या सोबत आहे. जानकर मी म्हणतो असं आहे, ते शिवसेनेच्या सोबत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोण काय म्हणताय
याबद्दल मी उत्तर देणार नाही. भारतीय जनता पार्टी सगळ्या लोकांना घेऊन चालते. आता कधी कोणाला त्यांच्या मनासारखं झालं नाही की ते आम्हाला शिवे देतात. आम्ही मोठे आहोत, आम्ही ऐकून घेतो. कालच बोललो की बाकी काही असू द्या, पण अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट द्यावं लागेल की अजितदादांनी 40 वर्षानंतर पवारसाहेबांना रायगडावर पाठवलं आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर का होईना त्या ठिकाणी पवारसाहेबांना जावं लागलं याचा मला आनंद करणं किंवा त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणं योग्य नसतं, त्या लेवलचा मी नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगतो. जागा 3 आहे, त्या 3 जागा भाजप लढवणार आहे. चर्चा अनेक असतात, चर्चा तुमच्यामध्ये जास्त असतात. उदयनराजेंच्या प्रचाराची दुसरी फेरी म्हटलंय, देशाची परिस्थिती बिकट आहे, परिवर्तन होण्याची गरज आहे. देशाची परिस्थिती बिकट नाही आहे, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर अशी बिकट परिस्थिती त्यांची झाली नसती.